ओबीसी महामेळाव्याच्या तारखेवरून ओबीसी नेत्यांमध्ये चांगली झुंपली. सकल ओबीसी समाजाचा मेळावा हा 25 फेब्रुवारीला सांगलीमध्ये होणार असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. ओबीसी महामेळाव्याच्या तारखेवरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचं समोर आले. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 27 तारीख महामेळाव्याची जाहीर केली होती. मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 25 तारखेला महामेळावा होणार असल्याचं जाहीर करत माजी आमदार प्रकाश शेंडगे हे स्वतःला प्रेझेंटेशन करण्यासाठी 27 तारीख जाहीर करतायत, ओबीसी महामेळाव्यामध्ये फूट पडत आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. सकल ओबीसी समाजाचा मेळावा हा 25 फेब्रुवारीला सांगलीमध्ये होणार असून याला ओबीसी समाजाचे मंत्रीगण नेते उपस्थित राहणार असल्याचंही स्पष्ट केले. ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीमध्ये 25 फेब्रुवारी रोजी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं 52% ओबीसींच्या भटक्या विमुक्त जातींच्या वतीनं ओबीसी प्रवर्गांच्या वतीनं एक सुरेख असा महामेळावा सांगली येथे होत आहे. या महामेळाव्यामध्ये वैयक्तिक ब्रँडिंग करण्यासाठी, स्वतःचा फोटो झळकवण्यासाठी किंवा मोर्चा हायजॅक करून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न सांगली शहरामध्ये काही लोक करताना दिसून येत आहेत. त्या नेत्यांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 52% ओबीसींच्या प्रश्नावरती, सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नावरती सकल ओबीसी समाज आणि भटके विमुक्त एकत्रित येत असताना सांगलीमध्ये मात्र प्रकाश शेंडगे नावाचे आमचे नेते 27 तारीख परस्पर जाहीर करून या मेळाव्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही नेते आहात, नेते म्हणून या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं. परंतु सकल ओबीसींचा, भटकेविमुक्तांचा, 18 पगड जातींचा हा महामेळावा होत आहे. या महामेळाव्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम होत आहे आणि त्या दृष्टी